नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इयत्ता पाचवी उदाहरण संग्रह 30 बघणार आहोत. ठीक आहे, जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व उदाहरण संग्रहाची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता. तर चला उदाहरण संग्रह 30 सुरुवात करूया. अत्यंत सोपा असा हा उदाहरण संग्रह आहे. तर बघा, उदाहरण संग्रह 30 बघा, प्रश्न काय दिलेला आहे. आकृतीतील वर्तुळाच्या अंतर्भागातील, बाह्यभागातील व वर्तुळावरील बिंदूंची नावे सारणीत लिहा. म्हणजे बघा, इथं एक तक्ता दिलेला, एक सारणी दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला उत्तरे लिहायची आहे. ही आकृती दिली आहे. तर बघा, इथं वर्तुळ आहे. वर्तुळाच्या आतमध्ये वाय आर टी एक्स बिंदू आहे, नंतर डब्ल्यू झेड बाहेर आहे, नंतर पी बिंदू एन बिंदू वर्तुळावर आहे. तर बघा, इथं आपल्याला तसंच लिहायचं आहे. तर बघा, पहिलं लिहायचं आपल्याला अंतर्भागातील बिंदू. अंतर्भागातील म्हणजे काय, की ह्या वर्तुळाच्या आतमध्ये असलेले बिंदू. तर कोणते बिंदू आहे बघा, इथं वाय आर टी आणि एक्स असे 4 बिंदू आहेत. म्हणजे बघा, उत्तर असं लिहायचं, बिंदू वाय नंतर कॉमा करून दुसरा आर कॉमा टी कॉमा आणि एक्स. म्हणजे बिंदू वाय आर टी आणि एक्स असे 4 बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहेत. बाह्यभागातील बिंदू बघूया. बाह्यभागातील म्हणजे वर्तुळाच्या बाहेर. बघा, बिंदू एम इथं बाहेर दिसतो आहे, नंतर झेड बाहेर आहे, नंतर डब्ल्यू बाहेर आहे. म्हणजे उत्तर येईल बिंदू एम कॉमा झेड कॉमा डब्ल्यू असे हे 3 बिंदू वर्तुळाच्या बाह्यभागात आहे. आणि वर्तुळावरील बिंदू म्हणजे काय, की बघा, या वर्तुळाच्या कोपऱ्यावरती असलेले बिंदू. कोणकोणते बिंदू आहेत? हा बिंदू बघा, यन इथं दिसतो आहे आपल्याला आणि पी. म्हणजे बिंदू यन आणि पी, बिंदू यन कॉमा पी असे हे 2 बिंदू वर्तुळावर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण संग्रह 30 उत्तरे अशी एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवायची होती. तर पुढील व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत उदाहरण संग्रह 31 उत्तरे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.